मिलिंद देवरावरून भाजप शिवसेनेत संघर्षाची शक्यता. दक्षिण मुंबई लोकसभेसाठी दोन्ही पक्ष आग्रही. देवरा लवकरच शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक. पक्षाने संधी दिल्यास नक्की लोकसभा लढणार. धंगेकरांनी व्यक्त केली इच्छा. महायुतीत पालघर लोकसभेवरून तिढा वाढणार. पालघर लोकसभेवर भाजपचाच खासदार निवडून येणार. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य. राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार. महायुतीत अनेक मोठे नेते येणार आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट. बारामतीतून सुप्रिया सुळेच निवडून येतील तर शिरूरमधूनही अमोल कोल्हेच निवडून येतील. समोर कोण उमेदवार आहे याने फरक पडत नाही. आमदार रोहित पवार यांचा दावा. अटल सेतूमध्ये अटलजींचा फोटोज नव्हता. राम मंदिर तरी राम मंदिरमध्ये तरी रामाची मूर्ती असेल ना. पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा खोचक टोला. राम मंदिर सोहळ्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण दिलं जावं. त्यांच्या हस्ते राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा व्हावी. उद्धव ठाकरेंची मागणी. 22 जानेवारीला अयोध्येत कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होते. 22 तारखेला गावागावात आरती करा, पूजा करा. राज ठाकरेंचं आवाहन. ठाकरेगडाचे आमदार शिवसेनेत येणार. मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा. चॅनलवर कारवाई करणं हा मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला. शरद पवारांचं वक्तव्य. माध्यमांवर दडपशाही होत असेल तर संविधान धोक्यात. लोकशाही मराठीवरील बंदीचा शरद पवार रोहित पवारांकडून निषेध. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह आपल्याकडेच राहणार. निकालानंतर विरोधकांचा थैथयाट. विरोधकांचं पाणीपत होणार. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्ला बोल. मुख्यमंत्र्यांचं हिंगोलीतलं भाषण पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्ष थांबले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी निकाल वाचन लांबवलं. लोकशाही मुलाखतीत रोहित पवार यांचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप. समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना बँकेची नोटीस. कर्ज थकवल्या प्रकरणी बँकेची नोटीस. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपवण्याचा प्रयत्न. ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईकांचं वक्तव्य. महाराष्ट्र वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना साथ द्या. नाईकांचं आवाहन. ओबीसी महाएल्गार सभेला मराठा आंदोलकांचा विरोध. बीडमध्ये मराठा समन्वयक पोलिसांच्या ताब्यात. भुजबळांनी राजीनामा देऊन सभेला येण्याची केली मागणी. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांची प्रशंसा करावीच लागते. भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवारांची भाषा बदलली. लोकशाहीच्या मुलाखतीत रोहित पवारांचं विधान. 60 दिवसाच्या संघर्ष यात्रेनंतर 5 दिवस कुटुंबाला दिले. त्याबाबत प्रदेशाध्यक्षांना कल्पना दिली होती. शिर्डी शिबिरातील गैरहजेरीवर रोहित पवारांचं स्पष्टीकरण. गर्दी कमी झाली की अयोध्येला दर्शनाला जाऊ. माझ्यासाठी धर्म आणि अध्यात्म वैयक्तिगत गोष्ट. त्याची कधी जाहिरात करत नाही. रोहित पवारांचं भाजपला टोला. तरुणांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहणार. सरकार युवा पिढीला गांभीर्याने घेत नाही हे गंभीर. रोहित पवारांची सरकारवर टीका. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्वच्छता. हातात झाडू घेऊन मंदिर परिसरात केली स्वच्छता. राम मंदिर सोहळ्याचे अमेरिकेत झळकले होर्डिंग्स. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे 40 होर्डिंग्स. नागपूरच्या सिव्हिल इंजिनिअरनं साकारली राम मंदिराची 11 फुटाची हुबेहूब प्रतिकृती. प्रफुल्ल माटेगावकर यांच्या कलाकारीचं सर्वत्र कौतुक. राज्यात कोरोनाचे आढळले 95 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णांची संख्या 773 पोहोचली. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. ललितवर कारवाई करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली. सुनील थोपटे असं वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचं नाव. रेल्वेच्या 3 मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.